वसुदेवसुतन्देवं कंसचाणोरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम् यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् गीतेतला सत्वा अध्याय रहो। श्री परमात्मने नमः अथ प्रथ सप्तमोऽध्यायः श्रीभगवानुवाच मयि आसक्तमनाः पार्थ योगयुञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मा यथा ज्ञास्यसि तच्छृणु मयि आसक्तमनाः आपलं मन आसक्त करून, मदाश्रयः माझा आश्रय करून योगम युंजन योग साधना करीत असता समग्रमाम सर्व विभूती बल ऐश्वर आदी गुणांनी युक्त अशा मला ज्या प्रकारे संशयरहित जाणशील ते तू आता ऐक म्हणजे कसं जाणायचं मला कसं जाणायचं हे तू आता ऐक ते मी तुला सांगतो भगवद्गीतेमध्ये तत्व असी याचा विचार आहे त्यापैकी पहिले सहा अध्याय त्वं पदाचा विचार आहे तत्व असी असं जेव्हा त्वम असं आपल्याला सद्गुरू सांगतात की तो तूच आहेस ह्या तूचा, तूचा विचार आपण पहिल्या सहा अध्यायात केला म्हणजे जीवाचा जीवात्म्याचा विचार आपण पहिल्या सहा अध्यायामध्ये केला इथे आत्मदर्शन आहे तर सात ते बारा या अध्यायामध्ये तत् या पदाचा म्हणजे त्या भगवंताच्या तत्वाचा विचार आहे यात विश्वातील आत्मतत्वाचं दर्शन आहे वस्तुवस्तूमधल्या चैतन्याचं दर्शन घडल्यानंतर म परमात्म्याचं दर्शन आहे शेवटचे सहा अध्याय असी या पदाचा ऐक्यात्मक विचार आहे त्या परमात्म्याशी आपलं जिव्हाळ्याचं नातं प्रस्थापित करून ऐक्य घडवायचं हा विचार त्याच्यामध्ये मांडलेलं आहे असं भगवद्गीतेच्या अठरा अध्यायाचं सहा 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 या पद्धतीने ढोबळमानानी असं आपल्याला विश्लेषण करता येतं किंवा त्याचे तसे भाग करता येतात सहाव्या अध्यायाच्या शेवटी भगवंत माझ्या ठिकाणी तल्लीन असलेला म्हणजे मतगते नांतरात्मना आणि श्रद्धावान असा योगी मला सर्वात प्रिय आहे त्यालाच माझं ज्ञान होऊ शकतं असं भगवंत शेवटी शेवटी सांगतात श्रद्धावान लभत आहे ज्ञानम आता ज्ञान म्हणजे काय हे अर्जुनाच्या मनात शंभर टक्के येणार हे जाणून भगवंत त्याला विज्ञान योग आपणूनच सांगतात कारण अर्जुन हा जिज्ञासू आहे आणि तो आता यानंतर हा प्रश्न निश्चितपणे विचारणार हे त्यांना माहिती होतं म्हणून भगवंतानी इथे आपणूनच सुरुवात केलेली आहे अर्जुनाने कोणताही प्रश्न विचारलेला नाही आहे कारण आता भगवंताचं रूप आणि स्वरूप जाणायचं आहे आता तत् म्हणजे त्या भगवंताच्या तत्वाचा विचार सुरू करायचा आहे त्यासाठी आता काय करायला पाहिजे हा अर्जुनातल्या अर्जुनाच्या मनातला प्रश्न ओळखून भगवंत त्याला सांगायला सुरुवात करतात आणि ते म्हणतात अर्थात पर्यायाने आपल्याला पण सांगतायत त्यामुळे ते असं म्हणतात पहिली गोष्ट माझ्यात आसक्त होऊन राहा आत्तापर्यंत भगवंत दरवेळेला आसक्ती रहित हो आसक्ती रहित हो असं हो, सांगत आलेले पण इथे मात्र ते म्हणतात माझ्यात आसक्त होऊन राहा मनुष्याला जे जे काही दिलेले आहेत ज्ञानेंद्रिय आहेत कर्मेंद्रिय आहेत या प्रत्येकाचा योग्य तो वापर व्हायला पाहिजे तशाच काही भावना दिलेल्या आहेत त्याचाही वापर व्हायला पाहिजे <coughs> त्यामुळे आसक्ती निर्माण करणं हाही एक भगवंताचा हेतू आहे मग ती आसक्ती आपण चांगल्या पद्धतीने वापरली कारण आत्तापर्यंत भगवंत सांगत होते आसक्तीतून बाजूला हो मग ही सगळी आसक्ती सगळ्या गोष्टींमधनं सगळ्या बाह्य विषयातनं काढून टाकली मग आता ती न्यायची कुठे तर ती आसक्ती नवविधा भक्तीमध्ये वळव भगवंताच्या चरणी वळव म्हणून ते सांगतात की आता बाह्यविषयातली आसक्ती सगळी गेलेली आहे आता तू माझ्यामध्ये आसक्त होऊन राहा ही पारमार्थिक आसक्ती ते आपल्याला सांगतायत नामदेवांनी अकरा आसक्ती सांगितलेल्या आहेत गुणासक्ती रोपासक्ती पूजासक्ती स्मरणासक्ती दास्यासक्ती सख्यासक्ती कांतासक्ती वात्सल्यासक्ती तन्मयासक्ती परमविरहासक्ती आणि आत्मनिवेदनासक्ती एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण बाकी सगळ्यातल्या आसक्ती काढून ठेवायच्या आणि भगवंताच्या ठिकाणी त्या लावायच्या जे काही रूप पाहिजे ते त्याचंच पाहिजे जे काही गुणवर्णन करायचं ते त्याचंच करायचं स्मरण करायचं ते त्याचंच करायचं दास्य करायचं ते त्याचंच करायचं एक तू एक तू एक तू विठ्ठला दुसरं काहीही करायचं नाही हे इतकं सोपं नाही हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी सुद्धा काहीतरी पात्रता लागते प्रत्येक गोष्टीची पात्रता ठरवली जाते मग ते ज्ञान दिलं जातं मग हे सगळं होण्यासाठी जी पात्रता लागते <coughs> ती कशामुळे मिळते तो आधी रस्ता आपल्याला ते सांगतायत त्याच्यामध्ये ते म्हणतात मैयासक्तमना मदाश्रया आणि योग युंजन या तीन साधना महत्त्वाच्या आहेत आसक्त म्हणजे माझ्यामध्ये मनापासून आसक्त हो वरवर दाखवायला नाही लोकांना दिसण्याकरता नाही तर पूर्णपणे मनापासून माझ्यात आसक्त हो मन आसक्त झालं हे महत्त्वाचं आहे कारण ते इतर ठिकाणी भरकटत असतं साधक जेव्हा खऱ्या आणि शुद्ध मनानी एकाग्रतेने भगवंतासाठी जप ध्यान करायला बसतो त्यावेळेला भगवंत त्याला आपलं मानतात नाही तर जप पा, जपाची माळ हातामध्ये आणि बाहेरचे विचार असंख्य मनामध्ये तर मग भगवंत काही त्याला आपलं मानत नाहीत <coughs> आपलं मान मन बाह्य विषय आणि विषय आणि विश्व याच्यामध्ये गुंतलेलं असतं ते परावृत्त करणं तिथून परावृत्त करणं म्हणजे वैराग्य आणि वैराग्ययुक्त मन परमात्म्याकडे आसक्त करणं ही साधना अभ्यास हे आसक्त मना होणं आहे एकदा एका श्रीमंत माणसानी एका नोकराला सांगितलं की तू इथे थांबून राहा काम निघालं की मी तुला काम सांगतो तोपर्यंत तू इथे थांब तो, था, तो दिवसभर तिथे बसून राहिला पण काहीच काम निघालं नाही तो रिकामाच बसून होता दिवसभर संध्याकाळी तो त्या मालकाला म्हणाला साहेब माझी जी काही मजुरी असेल ती द्या आता तेव्हा मालक म्हणाला अरे काम तर काहीच केलं नाही मग मजुरी कसली तेव्हा त्यांनी सांगितलं आपल्या आज्ञेनुसार मी इथे बसून राहिलो त्याची मजुरी कारण काम पडलं तर करायचं असं तुम्ही सांगितलं होतं आणि काम पडलं तर ते नीटपणे करायचं या शुद्ध भावनेनी मी इथे बसलेलो होतो तसंच जो भगवंताच्याच ठिकाणी मन लावण्याच्या उद्देशाने भगवंताचाच आश्रय घेऊन भगवंताच्याच भरोशावर राहतो त्याच्यावर भगवंत कृपा करतो तो मैया सक्त भगवंत त्या म्हणतात तो मला प्रिय आहे आता हे भगवंत जे आहेत ते आपलेच आहेत ते सर्वत्र आहेत ते कालातीत आहेत आपल्या शरीराच्या कणाकणामध्ये ते आहेत अशा पद्धतीने तो मानायला लागतो आणि त्याप्रमाणे विचार करायला लागतो त्यांची आज्ञा तीच माझं कर्तव्य आहे तेच मी करायला पाहिजे अशा पद्धतीने त्याची सगळी आसक्ती जी आहे ती त्या तत्त्वमध्ये सामावायला सुरुवात करते पुढचं <coughs> जे आहे ते मदाश्रया अन्य आश्रयांचा त्याग करून अहंकार समर्पित करून संपूर्ण शरणागता अवस्थेत जो फक्त आणि फक्त भगवंताचाच आश्रय घेतो त्याला मदाश्रया म्हणजे आश्रय तर मद म्हणजे माझा आश्रय घेणारा म्हणजे भगवंताचा आश्रय घेणारा असं त्याचं वर्णन केलेलं आहे माणसाला कुणाचा ना कुणाचं तरी आश्रय घ्यावासा वाटतो आम्ही थकलो की आम्ही झोपेचा आश्रय घेतो आम्ही संसारात असलो तर नवऱ्याचा आश्रय घेतो मुलांचा आश्रय घेतो आणि कुणाचा तरी आश्रय घेणं हा मनुष्याचा स्वभाव आहे स्वभाव आहे त्याला ते आवडतं कुणाचा ना कुणाचा तरी आश्रय घेणं त्याला आवडतं तो आधार मात्र स्थिर असला पाहिजे डुगडुगता असून काही उपयोगाचा नाही संसारातले आश्रय कुटुंबातले आश्रय वैभव त्याचा आश्रय श्रीमंतीचा आश्रय पैशाचा आश्रय हे सर्व स्थिर किंवा नित्य राहणारे नाहीत त्यामुळे तो आधार कधी ना कही, कधी कधीतरी नाहीसा होण्याची शक्यता असते पण भगवंताचा जो आश्रय आहे तो अविनाशी बाधित सत्य असा असतो त्यामुळे त्या, त्या भगवंताचा आश्रय घेणं सगळ्यात श्रेष्ठ असतं द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग जर आपण पाहिला तर द्रौपदीनी प्रथम भीष्माचार्य द्रोणाचार्य पांडव सगळ्यांना मदत मागितली म्हणजे ती त्यांच्या आश्रयाला गेली पण तिथे कोणीच तिचं रक्षण करू शकलं नाही शेवटी श्रीकृष्णाच्या म्हणजे परमात्म्याच्याच आश्रयाला गेली तेव्हा तिला मदत मिळाली कारण भगवंताचा आश्रय स्थिर आणि खात्री असतो असा ठाम विश्वास ज्याचा आहे तो त्याचा आश्रय घेतो पुढची गोष्ट त्यांनी सांगितली योग युंजन युज म्हणजे जोडणे आत्मसाक्षात्कारासाठी सातत्याने भगवंताशी जोडलं जाणं ते तत्व जे आहे त्याच्याशी जोडलं जाणं हे महत्वाचं आहे त्याला योग युंजन असं म्हटलं जातं <coughs> हा निष्काम कर्म पण करत असतो आणि त्यामुळे निष्काम कर्म करून हा भगवंताशी जोडलेला असतो हे आपण मागच्या समा अध्यायामध्ये पाहिलेलं आहे उपदेशसार याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे ईश्वरार्पित नेच्छया कृतम चित्तशोधकम मुक्तिसाधकम कर्मफलाची इच्छा न करता ईश्वरार्पितं न इच्छया कर्मफलाची इच्छा न करता फळ ईश्वरार्पण करून चित्तशुद्धी होते आणि चित्तशुद्धी झाल्यानंतरच मोक्षाची साधना सुरू होते आपला देह जरी प्रपंच करत असला तरी मन मात्र परमेश्वराशी जोडलेलं असतं संत जनाबे म्हणतात दळिता कांडिता तुझं गायीन अनंता हा सगळा निरपेक्ष सेवा सेवाभाव आहे मैयासक्त मदाश्रया यात श्रद्धा आहे निष्ठा आहे असा जो योगी आहे तो भगवंताशी जोडला जातो त्याला भगवंताचं समग्र स्वरूप ज्ञात होतं असं भगवंत सांगतायत म्हणून या तीन गोष्टींची साधना करणं आपलं कर्तव्य आहे ही साधना करायला लागली की आपोआपच आपण त्या मार्गावरनं अनुकरण करा अनुसरण करायला सुरुवात करतो अनुकरण आणि अनुसरण ह्याच्यात फरक आहे अनुसरण करणं म्हणजे ते तत्व आपल्या हृदयामध्ये सामावून घेऊन त्याप्रमाणे मार्गक्रमणा करणं आणि अनुकरण करणं म्हणजे नुसतं दुसऱ्याचं बघून त्याप्रमाणे करणं त्यात मनापासून कुठलेही भाव असतातच असं नाही हा मुळात मोठा फरक आहे आणि साधनेच्या दृष्टीने अनुकरण करण्यापेक्षा अनुसरण करणं हे महत्त्वाचं असतं <coughs> नंतर पुढच्या श्लोकामध्ये आता हे सगळं करायचं कसं ते भगवंत आपल्याला सांगत आहेत कारण एखादी केस लढण्यासाठी वकील जेव्हा कोर्टात जातो तेव्हा त्याला ते सगळी पुस्तकं काही पाठ नसतात कोणते सेक्शन्स कोणते लॉज हे काही सगळं त्यांना माहिती नसतं म्हणजे माहिती असतं पण पाठ नसतं पण एखादी केस जेव्हा हँडल करायची असते त्यासाठी लागणारा डाटा कोणत्या पुस्तकात आहे ही ही या स्वरूपाची केस आहे त्याच्यासाठी ती लढण्यासाठी काय काय पाहिजे हे कोणत्या पुस्तकात आहे हे मात्र त्यांना माहिती असतं कारण त्यांनी तो अभ्यासक्रम पूर्ण केलेला असतो आता हे त्याला माहिती असतं त्याचा तो उपयोग करतो आणि ती पुस्तकं वाचतो त्याचं सगळं स्मरण करतो ते कसं उपयोगात आणता येईल ते बघतो आणि मग तो ती केस जिंकतो तसं भगवंतापर्यंत जाण्यासाठी कोणता डाटा आपल्याला पाहिजे काय आपल्याला पाहिजे तर मदाश्रया मय्यासक्त योग युंजन या तीन गोष्टी पाहिजेत असं त्यांनी आपल्याला सांगितलं आता हे ह्या तीन गोष्टी पाहिजेत ही थेअरी झाली आता ती थेअरी आम्हाला समजली की कसं पाहिजे ते पण प्रॅक्टिकलचं काय कारण प्रॅक्टिकलच मोठं अवघड असतं त्यामुळे ते प्रॅक्टिकल कसं करायचं हे आता भगवंत इथे सांगत आहेत ते म्हणतात ज्ञान <coughs> ते हं सविज्ञान मिदं वक्ष्याम्यशेषत यज्ञावानेह भूयोन्यज व्यमवशिष्यते हम ते इदम मी तुला हे तत्वज्ञान सविज्ञानं रहस्यासह काहीही बाकी न ठेवता पूर्णपणे अशेषत सांगतो वक्षामी सांगतो आणि ते जाणलं असता दुसरं काहीही जाणायचं राहतच नाही न अवशिष्यते काहीही शेष राहत नाही दुसरं काही जाणायचं शेष राहत नाही कसं असतं आई मुलीला सांगते की लाडू कसे करायचे थेअरी नुसती सांगून उपयोगी नाही ते प्रॅक्टिकल पण पाहावंच लागतं हो भाजायचे काय डाळीचं पीठ भाजायचं आहे आता ते नुसतं भाजायचं का त्याच्यात आधी तूप घालायला पाहिजे मग ते छान मंद गॅसवर भाजायला पाहिजे मग त्याचा रंग कसा यायला पाहिजे मग त्याच्यात दुधाचा हपका कसा मारायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ती तिला दाखवते सांगते आणि मग तिला ते जमतात नुसतं पुस्तकात बघून ते किती भाजायचं कसं करायचं मंद गॅसवर भागा जायचं क गरम एकदम ह्याच्यावर ठेवायचं या गोष्टी हळूहळू आपल्याला जमतात तसंच आहे आणि मग ते आई आपल्याला अगदी अशेषतः सांगते संपूर्णपणे सांगते तसंच इथे भगवंत आपल्याला सांगतायत भगवंत अर्जुनालाही सांगतायत की मी तुला विज्ञानासहित ज्ञान सांगेन म्हणजे थेअरी जी आहे त्याचं प्रॅक्टिकल पण मी तुला सांगेन विज्ञानासहित म्हणजे प्रॅक्टिकलसहित थेअरी सांगेन याचा अर्थ विज्ञान हे ज्ञानाचं विशेषण आहे विज्ञानासहित ज्ञान म्हटल्यानंतर विज्ञान हे ज्ञानाचं विशेषण आहे जसं उमदा घोडा चपळ घोडा असं म्हटलं की त्या घोड्याची महत्ता वाढते विशेषण छोटं होतं आणि विशेष मोठं होतं म्हणजे घोडा कसा चपळ घोडा आहे हो म्हणजे त्या घोड्याचंच महत्त्व जास्त वाढतं पण इथे तसं नाही परमार्थात वेगळं आहे संसार भगवंतापासून निर्माण होतो भगवंतातच विलीन होतो सर्व काही भगवंतच आहे हे मानणं ज्ञान आहे पण ते मानणं वेगळं आणि त्याचा अनुभव घेणं वेगळं हे अनुभव घेणं हे विज्ञान आहे आणि त्यामुळे इथे विज्ञान हे श्रेष्ठ आहे जरी ते विशेषण असलं तरी दासबोधामध्ये व्यवहारीसाठी व्यवहारासाठी लागणारं ज्ञान अनेक प्रकारचं सांगितलेलं आहे आणि शेवटी म्हटलं हे काही खरं ज्ञान नव्हे ही फक्त माहिती आहे शास्त्रात वर्णन केलेलं गुरुंनी उपदेश केलेलं भूतमात्रांच्या ठिकाणी झालेलं सगळं जे आत्म्याचं वर्णन सांगितलेलं आहे हे सगळं ज्ञान आहे हे सगळं शाब्दिक ज्ञान आहे पण त्याची स्वतःला आलेली प्रचिती विशेषत्वानी झालेलं अनुभूतीजन्य ज्ञान म्हणजे विज्ञान होय सर्व चराचरामध्ये एकच परमात्म परमात्मतत्व भरलेलं आहे ते व्यष्टी आणि समष्टी या रूपाने जाणणं म्हणजे ज्ञान आणि त्याचा अनुभव येणं त्याची प्रचिती येणं आत्मप्रचिती येणं म्हणजे विज्ञान वाटीमध्ये गुळ ठेवलेला आहे <coughs> एक सायंटिस्ट येतो आणि मग तो, तो गुळाचं विघटन करतो मग ते म्हणतो ह्याच्यात काय कॅल्शियम आहे ह्याच्यात काय हिमोग्लोबिन आहे मग त्याचा रंग चॉकलेटी आहे ह्या सगळ्या ह्याच्यावरनं त्याची चव गोड आहे हे सगळं ज्ञान मिळवतो दुसरा तिथे येतो आणि तो, तो खडा खातो आणि म्हणतो वाह काय मस्त गोड आहे गुळ रंगही चॉकलेटी आहे दिसतोयही छान रोज गूळ पाणी प्याल्यामुळे हिमोग्लोबिन पण वाढलं आणि कॅल्शियमसाठी पण तो तसा उपयोगी असावा कारण माझी हाडंही बळकट झाली हे तो अनुभवाने सांगतो हे अनुभवाचा जो भाग आहे तो महत्त्वाचा आहे ते विज्ञान आहे हे विशेषत्वाने मिळालेलं ज्ञान आहे आता गुळाची गोडी कशासारखी आहे असं जर विचारलं तर तो म्हणतो बा बासुंदीसारखं गोड आहे का नाही श्रीखंडासारखं आहे का नाही साखरेसारखं आहे का नाही अरे बाबा खाऊनच बघ ना म्हणजे कळल ती गोडी वेगळीच आहे म्हणजे परमात्म्याला जाणण्यासाठी त्याची अनुभूती घ्यावी लागते <coughs> बरं नुसतं लोकांचं अनुभव वर्णन शास्त्रातलं वर्णन हे सगळं ऐकून काही उपयोग ते ऐकायचं आहेच त्याची शास्त्रप्रचिती घ्यायचीच आहे मग गुरुप्रचिती घ्यायची आहे कारण गुरुही सांगतो गुरुमुखातनं की हे सगळं असं असं आहे याचा मी अनुभव घेतलाय पण तो त्यांनी घेतलेला असतो पण जेव्हा आत्मप्रचिती होते तेव्हा ते विज्ञान होतं कारण नुसतं अनुभव ऐकून ते पूर्णपणे बुद्धीत उतरत नाही बरं जे काय बुद्धीत उतरतं ते मनात उतरत नाही जे काय मनात उतरतं ते पूर्णपणे सांगता येत नाही कारण त्याचा अनुभव नसतो आणि अनुभव मनवाणी बुद्धी याच्या पलीकडे असतो तो, तो स्वतःचा स्वतःलाच घ्यावा लागतो <coughs> म्हणून त्याला विज्ञान असं म्हटलेलं आहे एकदा का हा अनुभव घेतला की काहीही जाणायचं राहतच नाही भगवंतानी पूर्वी कामक्रोध हे विज्ञान ज्ञ विज्ञानाच्या नाशाला कारणीभूत असतात असं सांगितलेलं होतं त्यांना मारून टाक म्हणजे त्या कामक्रोधाचा त्याग कर आणि कामक्रोधाच्या नाशासाठी योगाभ्यास पण सांगितला होता योगाने ज्ञान विज्ञान तृप्तात्मा होतो असंही त्यांनी आपल्याला मागेच सहाव्या अध्यायात उभाही दिलेली आहे आता हे समग्र ज्ञान आहे ज्ञान विज्ञान सहित जे आहे ते समग्र आहे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासी आपण खोट्या मीला काढून टाकून खऱ्या मीचं ज्ञान करून घेणं हे आत्मज्ञान आहे आणि हे आत्मज्ञान जे आहे त्याची जी अनुभूती आहे ते जे विज्ञान आहे ते विशेषत्वानी होणारं ज्ञान आहे ते झालंच पाहिजे अनुभूतीजन्य हे पहावे आपणाशी आपण याचीसुद्धा अनुभूती यावी लागते नुसतं ते वाचून आम्हाला फार समजलेलं आहे की खोटा मी खरा मी सगळं माहिती झालं आहे पण त्याची अनुभूती येणं हे महत्त्वाचं आहे आणि हे अनुभूतीचंच रहस्य आहे आणि म्हणून या ज्ञान विज्ञान योग असं नाव दिलेलं आहे <coughs> पुढे भगवंत म्हणतात मनुष्याणा सहस्रेशु कष्टिद्यतती सिद्ध ये सिद्धानां सिद्धाना कश्चिन सहस्रेशू मनुष्याणा मनुष्यामध्ये हजारोंमध्ये एखादा मनुष्य असा प्रयत्न करतो आता हजारांमध्ये एखादा आणि त्या प्रयत्न करणाऱ्यांमध्ये सुद्धा एखादाच माझा तात्विक रीतीने जाणतो मला समजू शकतो समर्थसुद्धा दासबोधामध्ये म्हणतात सहस्रामध्ये कोणी एक पाहे देवाचा विवेक परित्या देवाचे कौतुक ठाई न पडे श्रीराम गीतेमध्ये मा मनुष्य मानव आणि महात्मा असे तीन शब्द येतात मनुष्य म्हणजे जो पंचज्ञानेंद्रियांच्या अधीन असतो तो आता मानव कोण आपण मानव मनुष्य सगळं एकाच अर्थाने वापरतो थोडासा त्याच्यामध्ये भेद आहे शब्दांना काही छटा असतात त्याप्रमाणे मनुष्य म्हणजे जो पंचज्ञानेंद्रियांच्या पंचकर्मेंद्रियांच्या अधीनं असतो तो आपल्यासारखा मनुष्य मानव कोण तर सर्वत्र एकच तत्व अंतर्बाह्य भरलेलं आहे या ब्रह्मानुभूतीला मान असं म्हणतात आपण जो व्यवहारामध्ये शब्द मा वापरतो मान तो नव्हे त्या मानाची इच्छा आम्ही नेहमीच करत असतो पण ती मानाची इच्छा जी आहे ती दुःख प्राप्त करणारी असते पण इथे जे म्हटलेलं आहे की सर्वत्र एकच तत्व अंतर्बाह्य भरलेलं आहे या ब्रह्मानुभूतीला मान असं म्हटलं जातं त्या मानाची इच्छा जरूर करावी आणि त्या मा त्याला जे मान म्हणतात त्या मानाची इच्छा करणारा तो मानव मोक्षाची इच्छा करणारा मु मोक्षू तसं या मानाची म्हणजे आंतरबाह्य एकतत्व भरलेलं आहे या अनुभूतीची इच्छा करणारा तो मानव आणि महात्मा म्हणजे जा ज्याने त्याची अनुभूती घेतलेली आहे तो महात्मा तो मला तत्त्वत म्हणजे संपूर्णपणे सत्यत्वाने जाणतो असं भगवंत म्हणतात नाना अवतारांच्या प्रतिमा त्यांची आम्ही कल्पना करू शकतो त्यांची भक्ती करू शकतो त्यांच्या पलीकडे निर्गुण तत्त्व आहे हे आम्हाला पूर्णपणे आम्ही जाणलेलं आहे त्या देवाचं स्वरूप सामर्थ्य हेही आम्हाला शाब्दिकदृष्ट्या आकलन झालेलं आहे पण या अपरंपार विश्वामध्ये अनेक जीव त्याच्याच सत्तेने निर्माण होतात त्याच्याच सत्तेने हे विश्व चालते तो देव मात्र अदृश्य आहे नामरूपा वेगळा आहे त्याचं शाब्दिक ज्ञान आपल्याला झालं तरी तत्वत ज्ञान होणं अवघड असतं म्हणून भगवंत सांगतात हजारोमध्ये एखादाच परमात्म प्राप्तीसाठी आधी प्रयत्न करतो आणि त्यापैकी एखाद्यालाच हे तत्व कळतं श्रेष्ठतम पातळीवर जीवन जगावं अशी ओढ सामान्य माणसांना नसते खाओ पिओ मजा करो असं जीवनाचं जगण्याचं जे सूत्र असतं ते सगळ्यांना सहजपणे साध्य होतं त्यामुळे आहार निद्रा राग लोभ यातच ते गुंतून राहतात आणि फारच थोडे लोक श्रेयस जीवन जगण्याचा निश्चय करतात योगसाधना करतात आणि परमात्मप्राप्तीसाठी प्रयत्न करतात पण ते साध्य व्हायला हजारो वर्षे लागतात त्यातून चंचल मन आवरणं हेही अवघड आहे त्यामुळे या हे सगळ्या गोष्टी अवघड असल्यामुळे परमतत्वाच्या अनुभूतीपर्यंत एखादाच पोचतो असं आपल्याला भगवंत सांगतात आता इथे ह्या भगवंताला ओळखायचं कसं हे पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे कारण आम्ही बाकीच्या सगळ्या लोकांना अगदी व्यवस्थित ओळखू शकतो अगदी हजारो लोकांना ओळखू शकतो त्यांचा एकदा फोटो आम्हाला मिळाला त्यांचा पत्ता मिळाला ॲड्रेस मिळाला की आम्हाला ते सहज सोपं होतं गुगलवर सर्च केलं तरीसुद्धा हल्ली आपण लोकांना ओळखू शकतो त्यांची नावं असतात फेसबुकवर असतात कितीतरी गोष्टी आहेत पण भगवंताला ओळखायचं एवढं सोपं आहे का हो मी म्हणजे कोण या आणि माझा ॲड्रेस काय हा डाटा सुद्धा भगवंत आपल्याला इथे देत आहेत मी कोण आहे आणि माझा ॲड्रेस काय आहे नाहम वसा आम्ही वैकुंठे हे आपल्याला माहितीच आहे वैकुंठ वगैरे इकडे कुठेही मी राहत नाही मी, मी भक्ताच्या हृदयात राहतो आता जर भक्ताच्या हृदयात राहणार असेल तर आधी आम्हाला भक्त व्हायला पाहिजे विभक्त नाही तो भक्त म्हणून आम्हाला भगवंतापासून विभक्त होऊन चालणार नाही आधी भक्त व्हायला पाहिजे तेव्हा तो इथे राहायला येणार आहे आणि त्याच्यानंतर मी त्याला ओळखणार आहे पण तरीसुद्धा काहीतरी गोष्टी भगवंतानी आपल्याला सांगितलेल्या आहेत की तू मला कसा ओळखू शकशील ते आता मी तुला सांगतो <coughs> भूमिरा पोनलो वायु बुद्धि बुद्धिरेव अहंकार इति प्रकृतिरषदा देहबुद्धीनी जगणारा राहणारा असा मी जीव आणि जगत जीव जगत ईश्वर अशा तीन गोष्टी जर बघायच्या ठरवल्या तर देहबुद्धीनी राहणारा तो जीव जगत ज गत ज्याला जन्मतःच गती प्राप्त झालेली आहे असं जगत ज म्हणजे जन्म गत म्हणजे गती प्राप्त जगत ज्याला जन्मता म्हणजे निर्माण झाल्यापासूनच गती प्राप्त झाली आहे तो ते जगत आणि ईश्वर म्हणजे सर्वांचं ईशन करणारा असा हा म्हणजे हा सगळा जो आहे जीव जगत ईश्वर हा सर्व त्या परमात्म्याचा विस्तार आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी अहंकार असं मिळून आठ प्रकारची विभक्त झालेली अशी माझी अपरा प्रकृती आहे अष्टधा प्रकृती आहे आणि विभक्त झालेली म्हणजे त्यांनी ती निर्माण केलेली आहे ना त्यामुळे त्याच्यापासनं निर्माण झालेली असली तरी त्याच्यापासून थोडी वेगळी असलेली अशी अपरा प्रकृती आहे तिचं वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे आणि हे क्रम सांगताना भूमी रापो नलो वायू खम असपर असा तो प्रवास सांगितलेला आहे म्हणजे भूमीपासून खम म्हणजे आकाशापर्यंत स्थूलापासून सूक्ष्मापर्यंतचा प्रवास सांगितलेला आहे मग त्यापासून उत्पन्न होणारे शब्दस्पर्श रूप रसगंध ह्या तन्मात्रा ज्या होत्या त्यांच्यापासून हे सगळं भूमी भूमी आपण वायू वगैरे हे सगळं निर्माण झालेलं आहे पंचमहाभूत आधी तन्मात्रा आणि मग त्याच्यापासून जडत्व येऊनही पंचमहाभूत आता पृथ्वीचा जर विचार केला तर त्यात पाचही तन्मात्रा आहेत शब्दस्पर्श रूपरस गंध आणि आपतत्व घेतलं म्हणजे जलतत्व त्याच्यात चार आहेत तेजामध्ये तीन आहेत वायूमध्ये दोन आहेत आणि आकाशात एकच शब्द तन्मात्रा आहे म्हणजे थोडक्यामध्ये हळूहळू या मात्रा पंचविषय हळूहळू कमी 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 होत जातात हा स्थूलाकडनं सूक्ष्माचा प्रवास आहे ही तत्व विरळ विरळ होत जातात सूक्ष्म होत जातात आणि हे सगळं त्रिगुणात्मक आहे सत्व रजतम हे सगळे गुण परमात्मतत्वापासून त्याच्या मायेपासून निर्माण झालेले आहेत पण परमतत्व त्याच्यामध्ये नाही म्हणजे शक्ती पुरवठा करणारा तो आहे मूळ मायेतनं निर्माण झालेली जी अष्टधा प्रकृती आहे त्या मूळ मायेला शक्तीचा पुरवठा यानीच केलेला आहे तिच्यामध्ये सगळं बीजरूपानी आहे पण पुढे जी गुणक्षोभिणी माया निर्माण झाली अष्टधा प्रकृती निर्माण झालेली आहे तिच्यामध्ये मात्र हा नाही शक्ती पुरवठा करणारा तो आहे गुण कुठले कधी कसे वापरायचे हे देहतादात्म्यानुसार प्रारब्ध योगानुसार संस आपल्या मागच्या सगळ्या स्मरण संसर्ग यामुळे आपल्यामध्ये ठरलं ठरवलं जातं त्याच्याशी या भगवंताचा काहीही संबंध नाही पण शक्ती पुरवठा करणारा तो आहे ती शक्ती कशी वापरायची हे मात्र देहात्मयोगामुळे ठरवलं जातं त्यामुळे जसं बीजापासून वृक्ष तयार होतो पण वृक्षामध्ये त्याच्या लाकडामध्ये त्याचं बीज नाही गगनामध्ये आभाळ येतं पण आभाळात गगन नाही तसं भगवंत सांगतायत माझ्यापासनं त्रिगुण निर्माण झाले तरी त्रिगुणामध्ये मी नाही विश्वात जेवढी शास्त्र आहेत ती या सगळी शास्त्र या अष्टधा प्रकृतीमध्ये आहेत त्या व्यतिरिक्त म्हणजे ह्या त्रिगुणांच्याही व्यतिरिक्त मी आहे म्हणजे मी गुणातीत आहे ही प्रकृती जी आहे अष्टधा प्रकृती ही माझ्यापेक्षा भिन्न आहे विभक्त आहे असं ते आपल्याला सांगतात पण या प्रकृतीमध्ये ही सगळी शास्त्र आहेत त्यामुळे आधी आम्हाला शास्त्र अभ्यासावं लागतं म आम्हाला सद्गुरू आणि पर परब्रह्म यातला मधला जो दुआ आहे तो परब्रह्म रूपी सद्गुरू दोन पावलं खाली आलेले अवतरण करणारे त्यांच्यापर्यंत जावं लागतं आणि मूळ मा माया आणि म मा परब्रह्म असा हा सगळा प्रवास आहे त्यामुळे इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे की पृथ्वी भूमी जड आहे आता तिच्यापासनं भूमीपासनं भूगोल हे शास्त्र तयार झालं शेती विज्ञान तयार झालं जल जे आहे पाणी जे आहे त्याच्यापासून विद्युत निर्मितीचं ज्ञान झालं भूगर्भशास्त्र झालं अग्नीपासनं इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक ही सगळी शास्त्रं निर्माण झाली वायूपासून पवनचक्की किंवा विंड पॉवर वगैरे अशी शास्त्र निर्माण झाली ख म्हणजे ही व्यवहारातली शास्त्र मी सांगते ख म्हणजे पोकळी म्हणजे आकाश <coughs> मग खगोलशास्त्र तयार झालं खगोल मग त्याच्यामध्ये पक्षीशास्त्र पण आलं ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या पाच महाभूतांची सगळी ही शास्त्र कशी निर्माण झाली ते त्याने सांगितलं ही अष्टदा प्रकृतीमध्येच येतात मग अहंकार अहंकारापासनं राजकारण आणि अर्थकारण सुरू झालं मनापासनं वाङ्मय आणि साहित्यशास्त्राची निर्मिती झाली बुद्धीपासून गणित आणि तर्कशास्त्र निर्माण झालं असं हे जगत जे आहे ते अष्टधा प्रकृतीपासून निर्माण झालं आणि आपलं शरीर जे आहे ते पंचतत्वांनी बनलेलं आहे जगत पण तसंच बनलेलं आहे म्हणजे जीव आणि जगत हे जवळजवळ सारखेच आहेत त्यामुळे अपरा प्रकृतीमध्ये ते येतात ते दुय्यम प्रकृतीमध्ये येतात परा म्हणजे श्रेष्ठ अपरा म्हणजे कनिष्ठ आता या पंचमहाभूतांनंतर भूमिरापो नलो वायुखम इथपर्यंत पंचमहाभूत झाली मग त्याच्यापुढे मनबुद्धी अहंकार घेतलेले आहेत मन हे सूक्ष्म आहे मनाचे तीन भाग होतात बाह्य मन ज्याला आपण कॉन्शियस माइंड असं म्हणतो ते सगळ्या शरीरभर भरू नये प्रत्येक पेशीलासुद्धा मन असतं नख शिखांत मन असतं बाहेरचं कुणी आलं तर या पेशी लगे ढकलून देतात हे आपण शास्त्रामध्ये वाचलेलं आहे दुसरं जे मन आहे ते अंतर्मन आहे सबकॉन्शियस माइंड त्याची जागा शरीरातल्या विशिष्ट भागामध्ये असते हृदयात असते अंतकरणात असते त्यामुळे ते अंतर्मन असं त्याला म्हटलं जातं हनुमंतांनी छाती फाडून जिथे रामपंचायतन दाखवलं ती जागा किंवा येशू ख्रिस्ताच्या चित्रामध्ये छातीच्या मध्यभागी असा एक प्रकाश दाखवतात ती जागा ज्याला होली हार्ट असं म्हटलं जातं शुद्ध हृदय ज्ञानेश्वर माऊली त्यालाच हृदयाच्या धराकाशात किंवा हृदयाकाशात असं म्हटलेलं आहे आणि त्याच्याही आतमध्ये अंतःकरणाची जागा असते सुपर कॉन्शियस माइंड ते आतमध्ये असतं अगदी अंतकरण करण म्हणजे इंद्रिय एकदम आत 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 जे आहे ते अंतःकरण ते इंद्रिय असं म्हणून अंतकरण असं म्हटलं जातं त्याला आता हे अंतःकरण नक्की कुठे आहे हो तर हे हृदयाकाशामध्ये जी गुहा आहे तिथे ते आहे असं आपलं एक वर्णन केलं जातं काही ठिकाणी शास्त्रात असं म्हटलेलं आहे की तो दशांगुळे उरला जे म्हणतात ते म्हणजे आपल्या नाभीच्या वर जर आपण आडवा हात ठेवून दोन्ही हात ठेवले तर जी दहा बोटं आपली राहतात अंघोळे उरला ती जी दहा बोटं आहेत ना त्याच्या बरोबर वरती जर आपण बघितलं तर बरगड्या जिथे मिळतात पुढच्या भागामध्ये तिथे जो भाग आहे तो हृदयाच्या दहराकाशात तिथे अंतःकरण असतं म्हणजे हृदयामध्ये त्याच्याही आतमध्ये असं तर ते तिथे असतं म्हणून तो दशांगुळे उरला म्हणजे तो तिथे वास करतो मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आणि ही बुद्धी निश्चयात्मिका विवेकयुक्त बुद्धी असायला हवी आणि त्याहून सूक्ष्म म्हणजे अहंकार आता हा अहम जो आहे हा आपल्याला आपल्या निर्मितीपासून चिकटलेला असतो अहम अहम मत वाढत जातो अहंता निर्माण होते मती वाढत जाते अहंकार निर्माण होतो मत वाढत जातो मत दर्प होतो हे सगळ्या गोष्टी आपण आपल्या जीवाच्या बाबतीमध्ये बघितलेल्या आहेत आता इथे देह म्हणजे मी ही सतत जाणीव असणं या देहालाच मी समजणं हा जो भासात्मक देहभाव आहे त्याला भगवंत इथे अहंकार अहंकार असं म्हणतात मी म्हणजे देह अहमची सूक्ष्म भावना आवश्यक असते भगवंताकडे जाईपर्यंत पण अहंकाराची आवश्यकता नसते जसं सूर्यप्रकाशामुळे निर्माण होणारे सप्तरंगी असं इंद्रधनुष्य जे असतं ते इंद्रधनुष्य भासात्मक असतं सात रंग वगैरे हे भासात्मक आहे ते धनुष्य काही खरं नव्हे ते आपण मागच्या ह्याच्यात बघितलं होतं तसंच आत्मतत्व सत्य आहे हो पण त्यावरचा मी म्हणजे देह हा अहमचा देहभाव जो आहे तो सप्तरंगी भासात्मकच असतो अशी ही अष्टधा प्रकृती अपरा प्रकृती जी नि नश्वर आहे अनित्य आहे विकारी आहे ती भगवंतानी इथे आपल्याला सांगितलेली आहे आणि याच्यानंतर मते आपल्याला त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अशी कोणती आहे तर ती परा ती आपल्याला सांगणार आहेत मग अपरा आणि परा याच्यातला भेद आपल्याला कळला की आपोआपच अपरा भ जी आहे सृष्टी प्रकृती तिच्यातून बाहेर पडायचं आहे आणि त्या पराप्रकृतीमध्ये कसं जायचं हे आम्हाला कळायला सुरुवात होईल आपण यानंतर पाहू तोपर्यंत तो इथेच थांबू श्री कृष्णार्पण मनस्तू शुभम भवतो